आनंद लुटा प्रत्येक दिवशी जीवनाचामध्ये स्वागत तुम्ही आलात मी खरंच आभारी आहे तुम्ही आजचा कार्यक्रम पाहताय आणि देवाबरोबरच्या वाटचाली तुम्हाला याची मदत होईल जर तुम्ही तरांसारखे असाल म्हणजे कधी कधी असं होता की योग्य ते करायची माझी इच्छा असते माझ्याकडे चांगल्या योजना असतात चांगले हेतू असतात पण तरीही जे करायला हवं ते ठाऊक असतानाही मी ते नेहमीच करत नाही या गोष्टी बाबतीत विजय मिळवण्यासाठी मी देवासोबत पराकाष्ठेचा प्रयत्न करतेय पण चांगले हेतू आज्ञापालनाशी बरोबरी करूच शकत नाहीत कारण केवळ आज्ञापालनाद्वारेच देवाने तुमच्यासाठी राखून ठेवलेले आशीर्वाद तुमच्या जीवनात वाहू शकतात तेव्हा आपलं हृदय उघडा आणि हॅम्प्टन व्हर्जिनियाहून प्रसारित केलेला हा संदेश ऐका जर तुम्हाला कुणाला क्षमा करायची गरज आहे तर भरभराटीची किंवा निरोगी होण्याविषयीची शिकवण ऐकून उपयोग नाही तुम्ही काही पुस्तकं घ्या काही टेप्स घ्या एक वही एक बायबल घ्या एक शब्दकोश आणि एक शब्दसूची घ्या आणि तुम्ही अभ्यास करण्याची गरज आहे हे लक्षात घ्या तुम्ही तुम्ही म्हटलं पाहिजे की सैताना आता माझं ऐक मी आता अक्षमाशीलतेत राहणार नाही आणि मी मी काय विचार करते याची मला परवा नाही मला काय वाटतं याची नाही ते किती गैरवाजवी दिसत याचीही परवा नाही मी देवाच्या इच्छेप्रमाणेच वागणार असं मी ठरवलेलं आहे खरंच सातत्याने दिलगिरी व्यक्त करण्यापेक्षा की ठीक आहे कठीण आहे तुम्हाला माहित नाही ते माझ्याशी कसं वागलं ते खरंच कठीण ते मी ते मी करूच शकत नाही ते खरंच योग्य नाही तुम्ही फक्त स्वतःला विचारा की परमेश्वराने तुम्हाला कोणत्या गोष्टीसाठी क्षमा करावी आणि मग इतरांना क्षमा करणं खूप सोपं होत एके रात्री देव माझ्याशी वाद घालत होता आणि त्याच्यासाठी ते फार विलक्षण असं होतं तो नेहमीच चांगला प्रेमळ शांत मुलगा होता पण तो जे काही बोलला त्यामुळे मला अपमानित झाल्यासारखं वाटलं आणि बघा मला उत्तेजन मिळालं ठीक आहे देवा ते योग्य नाही त्यांनी माझा सन्मान करावा मानाने वागवावं आणि तू त्याच्या संदर्भात काहीतरी कर अरे बापरे मी वेडीपिशी झाले होते मी त्यावर विजय मिळवला नव्हता कारण सूर्य मावळला होता नंतर पवित्र आत्मा म्हणाला तुला आठवत आहे की तू असंख्य वेळा डेव्हचा अनादर केला होतास कारण तुला कुणीतरी वाईट वागवलं होतं आणि मी तुझा पुरुषांविषयी जो वाईट दृष्टिकोन आहे जे वाईट मत आहे ते दूर व्हावं म्हणून तुला मदत करू पाहायचो आठवतय तुला सांग हो मला ते आठवतंय तुला आठवत आहे तू ज्या प्रकारे वागत होतीस त्याचा डेव्हने कितीतरी वेळा उल्लेखही केला नाही साधा उल्लेखही केला नाही हो मला आठवतोय म्हणून मला वाटतं एकदा कधीतरी हे होऊनच जाऊ दे नक्की आपण जिथे असतो तिथे प्रत्येकाने आपल्याला समजून घ्यावा असा विचार आपण करतो माझी अवस्था समजून घे मी कुठल्या परिस्थितीतून जाते ते समजून घेतो पण आपण मात्र त्यांना समजून घेत नाही सबब चालते पण त्यांची सबब मात्र अजिबात अध्याय तेरा वचन वचन दोन भोजनाच्या वेळेस यहुद्याच्या मनात त्याला धरून द्यावे असे सैतान घालून चुकला होता तेव्हा आपल्या हाती पित्याने अवघे दिले आहे आपण देवापासून आलो व देवाकडे जातो देवापासून आलो व देवाकडे जातो हे जाणून हे वचन महत्वाचं कारण ते सांगतं तो कोण होता हे त्याला माहित होतं तो कुठून माहित होतं तो कुठे चालला हे माहीत होतं म्हणून ते पाहणं शक्य होईल की त्याला स्वतःचे वस्त्र काढून सेवकाचा रुमाल बांधणं शक्य झालं बघा असेच लोक ज्यांना माहीत असत ते कोण आहेत ते इतरांचे सेवक होऊ शकतात कोणत्याही मार्गाने आता बघू वचनचार तो भोजनावरून उठला वस्त्रे काढून ठेवली सेवकाचा रुमाल घेतला कमरेज बांधला आणि नंतर त्याने घंगाळात पाणी ओतले आणि शिष्यांचे पाय धुण्यास सुरुवात केली आणि कमरेज बांधलेल्या रुमालाने तो ते पुसू लागला जेव्हा तो पेत्राकडे आला तो म्हणाला प्रभूजी माझे पाय तुम्ही धुवावेत काय येशूने म्हटले की मी करीतो ते तुला आता कळत नाही ते तुला पुढे कळेल आणि पुढे जाऊन पुढे जाऊन तो म्हणतो जसे मी तुम्हाला तसे, तसे करावे म्हणून तुम्हाला कित्ता घालून दिला आहे म्हणून तुम्हाला कित्ता घालून दिला आहे वचन सत्रामध्ये काय सांगितलंय पहा की या गोष्टी तुम्हाला समजतात हे पुष्कळांना माहिती आहे तुमच्यासाठी हे नवीन नवीन नाही आहे कारण इशूने शिष्यांचे पाय कसे धुतले हे तुम्ही पाहिलं आहे तुमच्या शास्त्रात तुम्ही ते अधोरेखित करू शकता कधीतरी तुम्ही ते वाचून काढाल किंवा तुम्ही ते आधीच अधोरेखित केल्यामुळे आता तुम्ही ते पिवळ्या रंगात रंगवलं असेल होऊ शकतं तुम्ही कुठल्या एखाद्या उपदेशकाकडून त्यावर संदेश ऐकला असेल तुम्हाला खात्री आहे ते अधोरेखित केलेलं आहे तुम्ही आता स्टारच्या खुणा कराल त्याच्या आजूबाजूला पण त्यामुळे मी शिकले असं नाही इथे प्रश्न काय आहे तुम्ही कुणाचे पाय धुत आहात का आता बघा मी इथे खरंच पाय धुण्याविषयी बोलत नाहीये तर एक उदाहरण म्हणून हे करण्यात आलं होतं मुलत ते सांगतं की तुम्ही एकमेकांची सेवा करा तुम्ही एकमेकांना मदत करा इतरांसाठी तुम्ही अनेक गोष्टी करण्याची गरज आहे म्हणून मला वाटतं आपण नियमितपणे स्वतःला प्रश्न विचारायला हवा की कुणासाठी मी काय करते है? दुसऱ्या कुणासाठी मी मी काहीतरी करतेय का ठीक आहे देवाचे आभार मी पुढे जायचा प्रयत्न करतेय तुम्ही फार काळ वाट पाहताय मला स्वतःलाच माझ्या इतक्या समस्या आहेत मी इतरांना कशी काय मदत करू शकते दुसऱ्या कुणाला मदत करण्यासाठी तुम्ही काय करताय तुमचा चेहरा सतत हसरा असतो का तुमचा नैतिक दर्जा सुधारू शकतो का तुम्ही प्रेरणा देऊ शकता का तुम्ही दात देऊ शकता का तुम्ही पैसे देऊ शकता का तुम्ही मदतीचा हात पुढे करू शकता का तुमच्या मालकीच्या वस्तू गरजूंना देऊ शकता का ज्या तुमच्याकडे सहा आहेत त्या तुम्ही वापरतही नाही त्या तुम्ही दुसऱ्यांना देऊ शकता का कुणाल तरी त्याची फार गरज आहे त्याच्याकडे पैसे नाही आहेत पण काही ख्रिस्ती लोकांची एक ठराविक अशी रक्कम असते की ते इतरांशी त्याची भागीदारी करत नाहीत खरंच चला आता मला अजून कठीण काम करायला सांगू नका आता जरा नीट लक्ष द्या मला माहिती आहे की हे महत्त्वाचे आहे कारण मी फार वर्षापासून ख्रिस्ती आहे प्रत्येक प्रत्येक रविवारी मी चर्चला गेले चर्चचं कार्य केलं माझा नव्याने जन्म झाला मला माहीत होतं मी स्वर्गातच जाणार आहे पण मी माझ्याबरोबर कुणालाही घेतलं नाही इथे मुद्दा असा की आपलं जीवन असं असावं की आपल्याकडे जे आहे ते इतर लोकांनाही हवंसं वाटावं आपण ख्रिस्ती आहोत हे इतरांना आपल्याला सांगावं लागणार नाही तर तेच आपल्याला विचारतील तुमच्या तसं वेगळं काय आहे आमेन आणि मी तुम्हाला सांगते की एक चर्चला जाणारी अशी ख्रिस्ती मी होते शुभवर्तमान मंडळाची सभासद होते नेहमी चर्चला जात होते मी धार्मिक होते तरीही मी कुणासाठीही काहीही करत नव्हते कुणासाठीही तुम्ही ते बराच वेळ आहात स्वतःला जरा हलवून बघा हे जरा समजून घ्या मी कोणासाठी काही करत नव्हते कारण माझी जीवनाविषयीची मानसिकता अशी होती माझ्या बाबतीत काय माझ्या बाबतीत काय माझ्या बाबतीत काय माझ्यामधला तो छोटा रोबोट जो माझ्या आत राहायचा माझं काय होणार 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 बिग बिग माझं काय होणार माझं काय होणार ही ध्वनीमुद्रिका माझ्या डोक्यात कायम वाजवली जायची आणि हे अशामुळे होत की मी जशी वाढले होते माझी योग्य काळजी कोणी घेतली नव्हती मी भीतीपोटी स्वतःची काळजी स्वतःच घ्यायला सुरुवात केली कारण मी कुणावरही विश्वास ठेवू शकत नव्हते भूतकाळातल्या त्या गोष्टी आपण घट्ट पकडून ठेवू शकत नाही आणि त्यामुळेच मी जशी आहे तशी आहे परंतु मी अशी असावं म्हणून मी ती गोष्ट एक सबब होऊ दिली खरंच ते आम्ही करूच शकत नाही ठीक आहे मी दुखावले गेले म्हणून मी लोकांवर विश्वास ठेवणार नाही ते काय सांगू त्यापासून मुक्त व्हा तुम्ही पुन्हा दुखावले जाल त्यातून मुक्त व्हा वचन सत्रा या गोष्टी तुम्हाला समजतात तर त्या केल्याने तुम्ही धन्य आहात केल्याने तुम्ही धन्य आहात समजतात तर तुम्ही धन्य आहात मग का बरं पुष्कळ ख्रिस्ती लोक आहेत मला वाटतं त्याचं कारण हे आपल्या डोक्यातलं पुष्कळ ज्ञान अधोरेखित केलेली अनेक शास्त्र पुष्कळ कल्पक अध्यात्मिक वाचनालय पण घरामध्ये बंद दरवाजा मागे कोणतीही कृती नाही काही लोक बाहेर पडतात आणि ख्रिस्ती मित्र परिवाराने पहावे म्हणून चर्चचं कार्य करतात आणि चर्चमधील प्रत्येक जण त्याचं कौतुक करतो पण घरामध्ये बंद दरवाजाच्या आत जर जर पतीला किंवा पत्नीला किंवा एखाद्या मुलाला काही पाहिजे असेल तर तुम्ही असं म्हणता तुम्हाला काय वाटतं मी तुमचं की काय योएल अध्याय दोन वचन बारा आणि तेरा वळा याचा अर्थ पश्चाताप करा पश्चाताप करणं म्हणजे छोटीशी दुःखी भावना बळगण म्हणजे असं की त्यापासून वया वया आणि परमेश्वराकडे येत राहा प्रत्येक अडथळा दूर होईपर्यंत आणि खंडित झालेली सहभागिता पूर्वपदावर येईपर्यंत करत रहा। मी मोशेला सांगितलं होतं त्याप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी तुमचे पाऊल पडेल ते ते ठिकाण मी तुम्हाला दिले आहे त्याच्या मागे लागा आणि ते हस्तगत करा ते हस्तगत करा तुम्ही देहाला मागे लोटा तुमच्या मनाला तुमच्या स्वतःवर अधिकार गाजवू देऊ नका भावनांना स्वतःवर राज्य करू देऊ नका तुमच्या इच्छेला राज्य करू देऊ नका ठीक आहे मला नाही वाटत तुम्हाला काय वाटते याने फरक पडत नाही तुम्हाला काही का वाटे ना योग्य तेच करा ज्या व्यक्तीच्या श्रीमुखात धडकवावी असं तुम्हाला आहे त्याच्याशी तुम्ही चेहऱ्यावर हसू आणून बोलू शकता नक्की तुम्ही म्हणाल की तो ढोंगीपणा नाही आहे का जर तुम्ही ते देवासाठी करत असाल तर नाही तुम्ही देवाशी प्रामाणिक राहून म्हणता एक सांगू देवा मला खरं तर त्याचं डोकंच उडवून टाकायचं होतं पण मी तुझ्यावर प्रीती करतो म्हणून मी असं करावं ही तुझी इच्छा नाही म्हणून मी माझ्यावर नियंत्रण ठेवीन आणि मी माझ्या चेहऱ्यावर हसू आणीन मी माझ्या चेहऱ्यावर छानसा हसू आणीन तुम्ही तुम्ही देवावर प्रीती करता म्हणून जर तुम्ही देवाची इच्छा पूर्ण करता तर तुमचा देह हा देह आक्रोश करणारच येत ऐका जोवर तुम्ही त्याला आत येऊ देत नाही तो मृत्यू पावेल त्याची शक्ती कमी होईल कारण ज्या गोष्टीला तुम्ही अन्नपाणी देत नाही ती मरते आपण देहाला भरवतो आणि त्याचा मार्ग मोकळा करतो आणि या पर्वताभोवती आणखीन एक फेरी मारतो बापरे माझंही आयुष्य असच होत त्याच त्या मूर्ख पर्वताभोवती फेऱ्यांवर फेऱ्या मारणार फेऱ्यांवर फेऱ्या मारणार प्रत्येक वेळी देव मला काहीतरी सांगायचा मला ते आवडायचं नाही मी त्याला विचारपूर्वक तोंड द्यायचे प्रत्येक वेळी प्रत्येक वेळी प्रत्येक वेळी शेवटचा शब्द माझाच हवा माझं योग्य होता असं सिद्ध करण्यासाठी वर्षानुवर्ष परमेश्वर माझ्याबरोबर कार्य करत होता कार्य करत होता कार्य करत होता आणि मी सेवा कार्य वाढावं वा म्हणून प्रार्थना करत होते एके दिवशी पवित्र आत्म्याने मला अगदी हळुवारपणे सांगितलं ज्या घरात आम्ही तिथे तळघरात कार्यालयात मी होते आणि मी प्रार्थना करत होते की हे देवा आमचं सेवा कार्य दे मी सैतानाला धमकावलंय मी सैतानावर अधिकार मिळवलाय हे सैताना तू सेवा कार्यात अडथळा आणू नकोस हे येशूच्या नावाने मी तुला धमकावते देवाचा लेकरू म्हणून मला अधिकार आहेत मी एक विश्वासणारी आहे पवित्र आत्मा मला म्हणाला आता जॉयस मी तुझ्या सेवाकार्याचं काहीही करू शकत नाही कारण तुझ्या पतीचा आदर कर असं जे मी तुला सांगितलं होतं ते जोवर तू करत नाहीस तोवर तुझं सेवाकार्य पुढे चालणार नाही काहीही सांगितलं नाही प्रभू तू काय म्हणाल मला कळलं नाही तुला जे सांगायचं ते जरा नीट सांगशील का मला तू ओ पण मला ते समजलंय तो आणखी दुसरं काहीही म्हणाला नाही <laughs> माझा प्रभू बरोबरच जे चालणं होतं त्यामध्ये मी इतरत्र कुठेही जात नव्हते हा अडथळा होता कारण त्या गोष्टीपासून जोवर मी वळणार नव्हते तोवर देवाची अभिवचन मला प्राप्त होणार नव्हती नक्कीच नव्हती परमेश्वर जेव्हा तुम्हाला काही करायला सांगतो तेव्हा म्हणू नका मी करू शकत नाही कारण एखादी गोष्ट करण्याचं सामर्थ्य आणि क्षमता जोवर परमेश्वर तुम्हाला देत नाही तोवर तो तुम्हाला ते करायलाही सांगत नाही परमेश्वर तुम्हाला जे करायला सांगतो त्याला नाही म्हणू नका त्याला नकार देऊ नका अध्याय एक वचन दोन सेनाधीश परमेश्वर म्हणतो हे लोक म्हणतात की वेळ अजून आली नाही परमेश्वराचे मंदिर बांधण्याची वेळ अजून आली नाही कोरीश राजाने अठरा वर्ष आधी बांधण्याची आज्ञा दिली होती म्हणून परमेश्वर अठरा वर्षापूर्वी संदेशाद्वारे त्यांच्याशी बोलला आणि त्यांना काहीतरी करायला सांगितले ते म्हणत राहिले आम्ही ते करणार आहोत पण वेळ अजून ना आलेली नाही देवाच्या इच्छा पूर्ण करण्यात चालढकल करणं ही सगळ्यात मोठी चोरी आहे चालढकल फार फसवी असते कारण जेव्हा आपण दिरंगाई करतो तेव्हा आपण आपलीच खात्री केलेली असते की जे योग्य आहे तेच आपण करणार आहोत <laughs> आपण कसली वाट पाहतोय सांगू का अशी वेळ जेव्हा आरामदायक असेल ती वेळ जेव्हा सगळं सोयीचं असेल जेव्हा आपल्याला कशाचीही किंमत मोजावी लागणार नाही अशी वेळ जेव्हा आपल्याला कशाचाही त्याग करावा लागणार नाही आणि बघा हे बीच पेरण्यासाठी चांगलं नाही जेव्हा परमेश्वर आपल्याला काही करायला सांगतो तेव्हा आपण ते, ते तात्काळ करणं गरजेचे तेव्हा परमेश्वराचे वचन हग संदेशाद्वारे प्राप्त झाले ते असे इकडे मंदिर ओसाड पडले असून तुम्ही स्वतः आपल्या तक्तपोशीच्या घरात राहावे असा समय आहे काय प्रभूचे दानपणा आणावीत असं सांगण्यात आलं होतं ते म्हणाले की अजून वेळ आलेली नाही अठरा वर्षापासून ते असं म्हणत होते तो, तो म्हणाला तुम्ही स्वतःची घरं बांधत आहात हीच वेळ आहे का तुमची स्वतःची घरं बांधण्याची आणि प्रभूसाठी मंदिर न बांधण्याची आता सेनाधीश परमेश्वर म्हणतो तुम्ही आपल्या मार्गाकडे लक्ष पूर्वा तुम्ही पुष्कळ पेरणी करता पण हाती थोडे लागते तुम्ही खाता परंतु तृप्त होत नाही तुम्ही पिता पण तुमची तहान भागत नाही तुम्ही, तुम्ही कपडे घालता पण त्यांनी तुम्हाला उभी येत नाही मजूर मजुरीने पैसा मिळवून जसे काय भोग पडलेल्या पिशवीत टाकतो काय हे ओळखीच वाटते का मी अशीच होते पण वेगळ्या प्रकारे ते माझ्यातून दूर झालं काही करून मी आनंदी होत नव्हते माझं काही चुकता कळत नाहीये मला थोडाही आनंद होत नाहीये प्रत्येक वेळेचे पैसे आमच्या हातात येतात चैतान ते चोरून घेतो मला समजत नाही माझ्या बाबतीत काही चांगलं का घडत नाही सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो की तुम्ही आपल्या तुम्ही आपल्या मार्गाकडे लक्ष लावा आणि तुमची प्रगती कशी झाली आहे ते पहा नंतर तो त्यांना सांगतो डोंगरावर जा अठरा वर्षापूर्वी मी जे तुम्हाला करायला सांगितलं ते करा परिस्थिती बदलून जाई काही लोकांना आश्चर्य वाटतं की त्यांनी देवाचं का ऐकलं नाही आणि जोवर त्याने पूर्वी सांगितलेल्या गोष्टी तुम्ही करत नाही कधी कधी देव आपल्याला काही सांगतो त्याने सांगितलेलं आपल्याला आवडत नाही म्हणून आपण ऐकू येत नाही असं ढोंग करतो आणि दुसरं काहीतरी सांगेल अशी आशा करतो योहान वचन पंधरा येशू पेत्राला म्हणाला पेत्रा तू माझ्यावर प्रीती करतोस का हो हो प्रभू पेत्रा तू माझ्यावर प्रीती करतोस का हो प्रभू पेत्रा तू माझ्यावर प्रीती करतोस करतो का शास्त्र सांगतं प्रभूनं त्याला एकच प्रश्न तीन वेळा विचारला पेत्राला वाईट वाटलं वचन अठरामध्ये मध्ये त्याला म्हटले मी तुला खचित सांगतो तू तरुण होतास तेव्हा स्वतः कंबर बांधून तुझ्या इच्छेस येईल तिथे जात होतास परंतु तू हाताला होशील तेव्हा हात लांब करशील आणि दुसरा इसम तुझी कंबर बांधून तुझ्या इच्छेस येणार नाही तेथे तुला नेईल आणि मला हे आवडलं अशासाठी आवडलं की जेव्हा तुम्ही एक तरुण ख्रिस्ती असता तेव्हा तुम्ही स्वतःला वाटेल ते, ते करत स्वतःच्या इच्छेप्रमाणे चालत आणि स्वर्गात जाणार असा विश्वास बाळगत चालतं आपण कसं जीवन जगता ते बघत नाही याविषयी तू बेपरवायस आणि आता तुझ्याकडे एक संदेश येतोय जसा आज मी तुला देते तसाच आता गंभीर व्हायची वेळ झाली आहे बघा जे काही तुम्हाला पूर्वीच्या वर्तणुकीमुळे मिळत होतं मी खात्रीने सांगते हा संदेश ऐकल्यानंतर <laughs> 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 म्हणजे असं नाही देव आपल्यावर प्रीती करायचं थांबवतो पण त्याला वाटतं आपण सर्वप्रथम त्याचा शब्द पाळावा आणि जर आणि जर आपण जर आपण तो तो मानला नाही तर तो तुमच्या परिस्थितीत हस्तक्षेप करतो जरा आपल्या मुलांविषयी विचार करून बघा तुला निक्षून सांगते जॉनी बाळा जर तू हे पुन्हा केलंस तर तुला धम्मक लाडू धम्मक लाडू मिळतील चांगले जॉनी लक्षात ठेव जर जर तू आईचं ऐकलं नाहीस तर मी तुला सायकल वापरू देणार नाही कळलं तुला जर मी तुला दिवसभर कोपऱ्यात उभं करू नये पण तरीही जॉनी बाळ तेच करत राहिला त्याला सावध करू नाही आणि म्हणूनच जरी आईचं त्याच्यावर प्रेम असलं तुमचं तुमच्या मुलांवर प्रेम असेल तर त्यांना शिक्षा करताना तुम्हाला यातना होणारच आहेत पण हे खरं आहे की तुमचं त्यांच्यावर प्रेम असेल तर तुम्ही त्यांच्या देहस्वभावाला निश्चितच पोहोचणार नाही उलट ज्यामुळे ते परिपक्व होतील किंवा तुमच्या इच्छेनुसार भविष्यात देवाचे भक्त बनतील त्याकडे तुम्ही लक्ष द्याल प्रभू म्हणत होता तू आपल्या मनाला येईल तसं वागत होतास पण इथून पुढे पेत्रा मी तुझ्यावर अधिकार चालवेन आणि तुला अशा ठिकाणी नाही जिथे जाणं तुला आवडणार नाही तुला अशा गोष्टीतून जावं लागेल ज्यातून जाणं तुला आवडणार नाही पेत्राच्या उत्तरावर मी चकित होते वचन एकोणीस तो कोणत्या प्रकारच्या मरणाने देवाचे गौरव करील हे सुचवण्याकरता तो हे बोलला आणि असे बोलल्यावर त्याने त्याला म्हटले माझ्या मागे ये मग पेत्र वळला आणि ज्या शिष्यावर येशूची प्रीती होती तो योहान होता बघा मी माझं मत मांडते नवीन सिद्धांत मांडत नाही पण मी सुद्धा पेत्रासारखेच असल्यामुळे त्याचं व्यक्तिमत्व जाणून मी असं म्हणते कदाचित पेत्राचं योहाना बरोबर पटत नव्हता पेत्र हा कृतिशील माणूस होता तर योहान मात्र प्रभू पिंगा घालत मला तू आवडतोस प्रभू आवडतेच इशू हे म्हणजे त्या मर्यावर आगवलेल्या मार्थेसारखा होता मार्था सगळी काम करत होती मरिया नुसती सगळ्यांना नववर्षाच्या शुभेच्छा ही नवीन वर्षाची सुरुवात आहे आणि या निमित्ताने एखादा निर्णय घेण्यासाठी ही वेळ आपण योग्य मानतो आणि ते असं असतं की जुनं वर्ष सरून गेलंय मागे मागे वळून न पाहता पुढे पाहायचंय एका नव्या कोऱ्या वर्षाकडे तर ही संधी साधून तुम्ही एक निर्णय घ्यावा असं मला वाटतं कारण हा निर्णय तुमच्यासाठी सहाय्यकारी ठरेल तुम्ही देवाच्या वचनाचा अभ्यास अगदी गांभीर्याने करावा असं मला वाटतं तुम्ही असाही निर्णय घ्या की या नववर्षाच्या शेवटी मी आताच असाय तसा मी नक्कीच राहणार नाहीये म्हणजे म्हणजे असं नाही तुम्ही वाईट आहात याचा अर्थ एवढाच की या वर्षाच्या शेवटी मी तसाच तसाच राहणार नाही मला विश्वास आहे की देवाची इच्छा हीच आहे की आपली वाटचाल उत्तमाकडून सर्वोत्तमाकडे असायला हवी तर आताच निर्णय घ्या कारण त्याशिवाय काही साध्य होणार नाही मी देवाच्या वचनाचा अभ्यास करेन आणि यापूर्वी कधीही घालवला नाही एवढा वेळ मी प्रभू समवेद घालवीन देवाची स्तुती असो भेटूया